श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरे चौथा मानला जातो। ऐतिहासिक दृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार मानले गेले आहेत। श्री स्वामी समर्थांनी स्वतःच मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव नुरसिंहभान असे भक्तांना सांगितले आहे। ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत। पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे 14व्या शतकात श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला। त्यांनी आपला अवतार संपवितांना पुन्हा भेटेन असे अभिवचन आपल्या भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे श्री नुरसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे जन्मास आले। श्री नुरसिंह सरस्वती यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन 1378 ते 1458 असा आहे। श्री नुरसिंह सरस्वती यांनी गाणगापूर येथे श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली। इसवी सन 1457 सुमारास आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नुरसिंह सरस्वती महाराज श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले। तेथे ते तपश्चर्येला बसले। मध्ये 350 वर्ष गेली आणि तेथे बराच काळ समाधीत गेल्यामुळे त्यांच्या भोवती एक वारूळ निर्माण झाले। स्वामी भक्त हो, एके दिवशी एक लाकोडतोड्या लाकडे तोडण्यासाठी एका मोठ्या वृक्षाच्या खाली आला। आपणास भरपूर लाकडे मिळतील या हेतूने त्याने एका झाडावर आपला कुऱ्हाडीचा घाव घातला आणि लाकडे तोडायला लागला। लाकडे तोडत असताना त्याचा एक घाव चुकून त्या वारुळावर लागला आणि त्या क्षणी वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली। ते पाहून लाकूडतोड्या घाबरला। क्षणभर त्याला काय करावे हे सुचेनासे झाले। तो खूपच घाबरला। त्याने लगेचच वारुळावरची माती उपसायला सुरुवात केली आणि बघतो तर काय, एक तेजपुंज ऋषी त्या वारुळात आसन घालून बसलेला त्याने पाहिला। त्याच्या तेजाची प्रभा सगळीकडे पसरली होती। त्या ऋषीच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते। हे अघोरी कृत्य आपल्या हातून घडले आणि आपण पापाचे धनी झालो। आता हे ऋषी आपणास नक्की शाप देतील असा विचार त्या लाकूडतोड्याच्या मनात आला। तो दुःख वेगाने रडू लागला। त्याची अशी अवस्था पाहून त्या ऋषींनी आपली समाधी विसर्जित केली आणि त्या लाकूडतोड्याकडे मंदस्मित करीत ते त्याला पाहू लागले। हे पाहून तो लाकूडतोड्या लगेचच धावत पुढे आला आणि त्याने त्या ऋषीचे चरण धरले। तो ऋषी म्हणजेच श्री नुरसिंह सरस्वतीचाच अवतार होता। तो श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाला होता। तो लाकूडतोड्या वारंवार स्वामींची क्षमा मागू लागला। तो म्हणू लागला की मी बहु अन्यायी परी घातले आपुल्या पायी क्षमा करूनी लवलाही अभय द्यावे मज दिना। स्वामी भक्त हो, त्यानंतर पायाशी लोलन घेणाऱ्या त्या लाकूडतोड्याला स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठवले। स्वामींचा स्पर्श होताच त्याच्या अंगातून वीज सळसळली। स्वामी त्याला म्हणाले की तुझ्याकडून माझी समाधी भंग पावली आणि मी प्रकट झालो। तू महान पुण्यवंत आहेस, तुझे परम कल्याण होईल। त्यानंतर स्वामींनी त्या लाकूडतोड्याच्या मस्तकावर हात ठेवला। त्या क्षणी त्याला अपूर्व ज्ञानप्राप्ती झाली। त्याने स्वामींचे चरण धरले आणि त्याच्या अश्रूंनी स्वामींच्या चरणांना अभिषेक केला। दत्तात्रयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाला होता। ते अंधारातले गडद अरण्य स्वामींच्या तेजप्रकाशाने उजळून निघाले होते। स्वामींच्या मुखातून शब्द आले, दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड, मूळ झाड। हे शब्द बोलून स्वामी तेथून पुढील प्रवासाला निघाले। तो लाकूडतोड्या तसा श्री स्वामी समर्थांकडे पाहत उभा राहिला आणि त्याच्या लक्षात आले की स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत। त्यानंतर स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले। विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते। नंतर ते मंगळ वेढ्यात आले। त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तिथेच राहिले। मित्रांनो, एकदा कलकत्त्याचे एक इंग्रज बॅरिस्टर आणि एक पारसी गृहस्थ स्वामीच्या दर्शनासाठी आले असता आपण येथे कोठून आलात असं साहेबांनी बिद्वित स्वामींना प्रश्न विचारला। तेव्हा स्वामींनी त्यांना उत्तर दिले ते असे, प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो, पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली,
बंगालदेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे आम्ही गोदा तटाकास आलो. गोदावरीचे स्नान करून हिंडतिंडत हैदराबादेस गेलो. तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंडतिंडत मोहोळास आलो. तेथून सोलापुरास आलो. तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो. तो इथेच आहे. स्वामी भक्त हो, अक्कलकोटास राहायला येण्याच्या पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी राहत होते. तेथे येणाऱ्या एका गुराख्याच्या पोराला तुझ्या गावात येऊ का असे स्वामी विचारत असत. दोन दिवस गुराख्याच्या पोराने काही उत्तर दिले नाही. परंतु तिसऱ्या दिवशी तो स्वामींना या म्हणाला. तसे स्वामी त्या गावात गेले आणि अशा प्रकारे अक्कलकोटात स्वामींची ओळख प्रथम गुराख्याच्या मुलाशी झाली. त्यानंतर अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले तेव्हा ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली. बालोन्मत्ती पिशाच वृत्तीचे सिद्धपुरुष होते. स्वामी अक्कलकोटला आले तेव्हा त्यावेळी 3 दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. आणि ही गोष्ट जेव्हा चोळापा महाराजांना समजली तेव्हा त्यांनी स्वामींना आपल्या घरी नेले आणि स्वामींना भोजन खाऊ घातले. त्यावेळपासून श्री चोळापा महाराज हे स्वामींचे एकनिष्ठ शिष्य बनले. चोळापांच्या घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहेस असे म्हणत. त्यानंतर स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळींना येऊ लागली आणि लोक स्वामी दर्शनासाठी येऊ लागले. मित्रांनो, स्वामींनी आपल्या वास्तव्यामध्ये अनेक चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी कायम आपुलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा व्हायचे. स्वामींचं बाह्य आचरण काही वेळा बालकभावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. स्वामींनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा जसा अधिकार तसं तसं त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामींनी कायम आपलेसे केले. स्वामींच्या कार्यकाळामध्ये देशात इंग्रजांचा अमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान स्वामींनी जागृत केला. स्वामींच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणे मुसलमान, ख्रिश्चन आणि इत्यादी धर्माचे लोक सामील होते. स्वामींभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले होते आणि परंपरेची पताका दिली होती. श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.